जैसे जैसे गर्मी अपना असर दिखा रही है, जल संकट लगातार विकराल हो रहा है। पारशिवनी तहसील में महाराष्ट्र और मध्य प्रदेश की सीमा पर बसा बरोसो पुराना ग्राम धाड़ कुकड़ा में कुल 152 आदिवासी गंभीर जल संकट से जूझ रहे हैं। गांव में फरवरी के अंत से शुरू हुए जल संकट को लेकर बस्ती की महिलाएं जूझ रही है। धाड़ कुकड़ा ग्राम में कुल 2 पानी के कुएं हैं जो गर्मी के दिनों में पूरी तरह सूख जाते हैं। जलापूर्ति के लिए कोई दूसरी सुविधा यहां उपलब्ध नहीं होने से यहां की महिलाओं को कोसों दूर पीने के पानी के लिए दरबदर भटकना पड़ता है। खाना बनाने के लिए जैसे तैसे कुंडी भर पानी का जुगाड़ कर परिवार के लिए खाना बनाया जाता है, पर नहाने धोने के उपयोग के लिए पानी नहीं मिलने से यहाँ के लोगों को भारी परेशानियों का सामना करना पड़ता है। हर साल स्थानीय विधायक, जिलाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी इस जल संकट ग्रस्त गाँव की समस्या पर विचार मंथन, आठवां सभा आयोजित कर जल संकट से निपटने के लिए उपाय योजना करने के निर्देश स्थानिक अधिकारी को देते हैं, पर जल संकट की समस्या जब की जस रहने से सालों से इस गर्मी के दिनों में जल संकट बना रहता है। प्रावधान करते हैं पर भीषण जल संकट के हालात पैदा होने के साथ ही आसपास के सीमावर्ती इलाके में भी पानी को लेकर हाहाकार मचने लगा है। आदिवासी ग्रामीण क्षेत्र भी आने वाले दिनों में बूंद बूंद पानी को मोहताज हो सकता है। इस तरह की परिस्थिति निर्माण होने का अंदेशा जताया जा रहा है, जहां जिलाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी ने धाड़ कुकड़ा ग्राम में आदिवासी महिलाओं के लिए पानी की उचित व्यवस्था करने की मांग स्थानीय निवासियों ने की है। वहीं स्थानीय विधायक ने इस गांव का दौरा कर यहां पर फिरने के पानी के स्रोत निर्माण के लिए प्रयास करना जरूरी है। मौजा घाटकुकड़ा गावाची एकूण लोकसंख्या 152 असून गावामध्ये एक सार्वजनिक विहीर आणि एक पाणीपुरवठा विहीर आहे। पाणीपुरवठा विहिरीपासून गावाचं अंतर जवळपास 1 किलोमीटर आहे। दोन्ही विहिरीचं पाणी जवळपास संपून जातं आणि गावाला पाणीपुरवठा करणं शक्य होत नाही। तरी टँकर जे आम्ही प्रस्तावित केली आहे तिचा लवकरात लवकर प्रस्ताव जर मंजूर झाला तर टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू करू शकतो। तसेच गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचं काम सुरू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण झालं आपण तिच्यावरून पाणी पुरवठा सुरू करू शकतो। मौजा घाटकुकडा येथे 1 किलोमीटर अंतरावर पाणी पुरवठ्याची विहीर असून तिथे पाणी 4-5 महिन्यामध्ये आटून जाते, तर पाणी पुरवठा कमी पडतो घाटकुकड्याला। तर शासनाच्या तर्फे टँकर उपलब्ध होईल अशी आम्ही लवकरात लवकर आशा करतो आणि पाणी महिलांना त्रास होऊ नये याची काळजी शासनाने करण्यात यावी। पारशिवनी तालुक्यातील घाटकुकडा हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर असून या गावाची लोकसंख्या 152 आहे। या गावात आदिवासी लोक राहतात। आदिवासींसाठी शासनातर्फे इथे पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही आहे। जर ग्रामपंचायतमार्फत एक पाणी पुरवठ्याची आणि एक अजून एक विहीर आहे सार्वजनिक विहीर, या दोन विहिरीवर पाणी पुरवठ्याच्या इथे सगळं लोकांना पाणी पुरवलं जातं, मात्र उन्हाळ्यामध्ये या दोन्ही विहिरी पूर्णतः आटून जातात, त्यामुळे येथील या गावातील लोकांना कुठल्याही प्रकारचे पिण्यास पाणी मिळत नाही। त्यामुळे येथील महिला आणि पुरुष पाण्यासाठी वणवण फिरतात, तरीही प्रशासन मात्र या ठिकाणी येऊन पाहत नाही। प्रशासनाने या लोकांसाठी कुठल्या प्रकारच्या पाण्याच्या सोय केल्या नसल्याने आज यांच्यावर अशी परिस्थिती आली आहे की यांना येणाऱ्या दिवसामध्ये वणवण फिरून पाण्यासाठी धावं लागेल। कधी तर यांना स्वयंपाकाला पाणी मिळत नाही, कसं बसं प्यायला पाणी भेटते, पण आंघोळीला मात्र पाणी मिळत नाही अशी परिस्थिती इथं उद्भवते। तरीही शासनाच्या प्रतिनिधींनी या गावाला भेटी देऊन जिल्हाधिकारी असो, मुख्य कार्यपालन असो किंवा BDO असो, यांनी या गावाची परिस्थिती, या गावाची पाणी टंचाई च्या कमीत कमी विचार करावा आणि या गावाला कशा प्रकारे पाणी पुरवता येईल, पिण्याच्या पाण्याची समस्या कशी सोडवता येईल याबाबत विचार करावा आणि अशी सोय करून द्यावी अशी यांची मागणी प्रत्येकदा असते। जेव्हा किंवा आमदार यांच्या सभेमध्ये पाणी पुरवठा आढावा सभा होतात तर मात्र याबाबत विचार केला जातो, मात्र प्रत्यक्षात या लोकांना पाणी मिळत नाही हे वास्तव इथे दिसून येत आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे हे विहीर आहे, या विहिरीची पूर्ण पातळी पूर्णपणे आटलेली आहे। आता ही विहीर 2-3 दिवस पाणी देईल, मात्र येणाऱ्या काळात या विहिरीला पाणीसुद्धा राहणार नाही।
तरीही येथील नागरिकांनी अशी मागणी केली आहे की लवकरात लवकर शासनाने या गावामध्ये टँकर पाठवावे आणि पाण्याची पूर्तता करावी, जेणेकरून उन्हाळ्यात कुठलीही पाणीटंचाई होणार नाही, त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. मी रुपेश खंडारे, BCN न्यूज, पारशिवनी.